ऑनलाइन क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे. वर्ग तिसरा विषय बुद्धिमत्ता चाचणी बीडीएस परीक्षा पहा पाठ क्रमांक 7 समसंबंध. तर आज आपण पाठ क्रमांक 7 समसंबंध हा पाठ अभ्यासणार आहोत. तर पहा मग समसंबंध म्हणजे काय ते आपण पाहूया. पहा येथे शब्दांच्या दोन जोड्या दिलेल्या असतात. प्रश्नातील पहिल्या दोन शब्दांमध्ये रंग आकार क्रिया उपयोग इत्यादी बाबतीत काहीतरी साम्य किंवा विरोध दाखवलेला असतो. तो शोधून तोच समसंबंध दुसऱ्या जोडीतील वापर करून प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा शब्द शोधून काढावायचा असतो. पहा मग येथे शब्दांच्या बघा येथे शब्दांच्या दोन जोड्या किती जोड्या दिलेल्या असतात दोन जोड्या दिलेल्या असतात. आणि पहा प्रश्नातील पहिल्या दोन शब्दामध्ये बघा ज्या दोन जोड्या दिलेल्या असतात त्याच्यामध्ये बघा पहिल्या जोडीमध्ये म्हणजे पहिल्या दोन शब्दामध्ये काहीतरी काय असतो म्हणजे संबंध असतो काहीतरी साम्य काहीतरी सारखेपणा असतो. मग तो सारखेपणा कधी रंगांचा असेल कधी आकारांचा किंवा क्रियांचा अशा प्रकारे काहीतरी सारखेपणा दिलेला असेल किंवा मग दोन संख्या म्हणजे त्या जोड्यामध्ये संख्यासुद्धा देऊ शकतो. मग त्या एका संख्या एका जोडीमध्ये त्या संख्येमध्ये काहीतरी साम्य सारखेपणा असेल बघा. मग तोच सारखेपणा आपल्याला काय करायचं दुसऱ्या जोडीत शोधायचा आहे. त्या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा ठिकाणी कोणता शब्द असेल किंवा कोणती संख्या असेल हे आपल्याला शोधायचं आहे. पहा बघा येथे दोन शब्दांच्या जोड्या दिलेल्या असतात. प्रश्नातील पहिल्या दोन शब्दांमध्ये रंग आकार क्रिया उपयोग इत्यादी बाबतीत काहीतरी साम्य म्हणजे सारखेपणा किंवा विरोधही दाखवलेला असतो. तो शोधून तोच संबंध दुसऱ्या जोडीतील वापर करून प्रश्नचिन्हांच्या ठिकाणी येणारा शब्द शोधून काढावायचा असतो. पहा मग याच्यावर आपण आलाय याच्यावर आल्याने उदाहरण पाहूया. सोडविलेले उदाहरण आहे पुस्तकातील सोडविलेले उदाहरण पाहूया. पहा बघा इथे काय दिले प्रश्न पहिला बघा साखर बघा साखर दोन टिंब म्हणजे जसे की किलोग्रॅम मग इथे बघा इथे चार टिंब दूध बघा साखर किलोग्रॅम दूध बरोबर प्रश्नार्थ चिन्ह दुधाला काय साखर किलोग्रॅम ही एक जोडी दिली आणि दुधाची बघा दूध आणि इथं प्रश्नार्थ चिन्ह म्हणजे या दोन जोड्या झाल्या बघा साखर साखरेचा संबंध काय बघा साखर किलोग्रॅम म्हणजे बघा साखर आणि किलोग्रॅम यांचा काहीतरी सहसंबंध आहे म्हणजे काहीतरी साम्य आहे. तसंच दूध आणि इथे प्रश्नार्थ चिन्ह आहे ते आपल्याला शोधायचं आहे म्हणजे प्रश्नार्थ चिन्हाच्या ठिकाणी कोणतं उत्तर येईल किंवा कोणतं शब्द येईल ते आपल्याला शोधायचं आहे. पण त्यापूर्वी आपल्याला काय करायचं साखर आणि किलोग्रॅम यांच्यामध्ये काय सहसंबंध आहे ते शोधून काढावं लागेल. तुम्हाला माहिती आहे साखर आपण बघा दुकानावर जेव्हा आपण साखर आणतो तेव्हा ती कशामध्ये आणतो किलोग्रॅममध्ये आणतो ग्रॅममध्ये आणतो पाहा म्हणजे 5 किलो 6 किलो 7 किलो किंवा 1 किलो 2 किलो अशा प्रकारे आपण किलोग्रॅममध्ये साखर आणतो म्हणजे साखरी कशामध्ये मोजल्या जाते किलोग्रॅम. मग वस्तू मोजण्याचं प्रमाणित एकक ग्रॅम किंवा किलोग्रॅम हे आहे बघा हे एकक आहे म्हणजे साखर ही किलोग्रॅम या एककात मोजली जाते. मग तसंच दूध हे कशामध्ये मोजलं जातं दूध मोजण्यासाठी म्हणजे पातळ पदार्थ किंवा द्रव पदार्थ मोजण्याचं एकक काय असेल तर मग अगदी बरोबर लिटर आपण मागील पाठामध्ये पाहिलेलं आहे म्हणजे द्रव पदार्थ किंवा पातळ पदार्थ मोजण्याचे प्रमाणित एकक काय आहे तर लिटर आहे. मग तसंच दूध सुद्धा कशामध्ये मोजलं जातं बघा दूध लिटरमध्ये मोजलं जातं म्हणजे बघा साखर जशी किलोग्रॅममध्ये मोजतात तसंच दूध काय लिटरमध्ये मोजलं जाते म्हणजे इथं एककांचं म्हणजे वस्तू मोजण्याचं प्रमाणित एकक हे आपल्या वस्तू आणि त्यांचं एकक दिलेले हा संबंध पहिल्या जोडीमध्ये आहे. तोच संबंध मग आपण दुसऱ्या जोडीत लावलेला आहे म्हणजे दूध बघा जसं की साखर किलोग्रॅममध्ये मोजतात तसंच मग दूध कशामध्ये मोजतात तर लिटरमध्ये मोजतात बघा दूध लिटरमध्ये मोजतात. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे सहसंबंध शोधायचा आहे. बघा यापुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू.